स्ट्रॅटेजिक फोर्सेस ग्रुप हा फक्त भारतासाठी काम करत नाही तर तो जगातल्या सर्व देशांसाठी काम करतो आणि आत्तापर्यंत आम्ही 65 देशांबरोबर काम केलेलं आहे. भोवती सगळे अतिरेकीच असतात, बंदूकधारी असतात, तर कुठे कुठे काही चुकलं, हिशोब एखाद्या ठिकाणी चुकलं तर त्याचा संपूर्ण जीवावरतीच ते बेतलं जाऊ शकतं. नमस्कार, मी विनायक पाचलग आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याबरोबर एक अशी व्यक्ती आहे की ज्यांना अख्खा देश नाही तर अख्खं जग ओळखतं. महाराष्ट्रातले तरुण त्यांचा कॉलम वाचत मोठे झाले, एक पिढी मोठी झाली, त्यांच्या पुस्तकानं लोकांना इन्फ्लुएन्स केलं. आजपर्यंत आपण कंपन्यांसाठी कन्सल्टंट बघितलेत, राजकारण्यांसाठी कन्सल्टंट बघितलेत, पण सर देशांचे कन्सल्टंट आहेत. राष्ट्राध्यक्षांपासून ते वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सरशी ते बोलत राहतात, थिंकटँक चालवतात. असे स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे प्रमुख संदीप वासलेकर सर, सर तुमचं मनापासून स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये. माझा पहिला प्रश्न अगदी कॉमन आहे की थिंकटँक म्हणजे काय आणि हे जे काम तुम्ही करता, 50 राष्ट्राध्यक्षांशी बोलत राहता, जगभर फिरता, हे नक्की काय? आम्ही तुम्हाला ओळखतो ते एक कॉलमिस्ट म्हणून, लोकांना माहिती आहेत, पण याच्या पलीकडचे संदीप सर नक्की काय आहे? ज्यावेळेला एखाद्या देशाचा राज्यकारभार असतो त्याचे अनेक अंग असतात. एक म्हणजे एक जे निवडून आलेलं सरकार असतं ते असतं, दुसरं नोकरशाही असते, तिसरी ज्युडिशियरी असते. ह्याशिवाय प्रगत देशांमध्ये थिंकटँक नावाची एक कल्पना आहे. तर हे जी थिंकटँक ही जी संस्था असते ती स्वतंत्र असते. ती जे राज्यकर्ते असतात त्यांना कधीकधी सल्ला देते, कधीकधी त्यांच्या ज्या समस्या आहेत ते थिंकटँकनं सोडवते, आणि कधीकधी त्यांना समस्या त्यांच्या सोडवण्यासाठी थिंकटँक पूर्वतयारी करते. अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं थिंकटँक ही संस्था करत असते. त्यामुळे तिचा राजकारणात किंवा राज्य प्रशासनामध्ये अगदी प्रत्यक्ष भाग नसतो, आणि काही काम पडद्याच्या समोरून, काही काम पडद्याच्या आडून असं होत असतं. तर भारतामध्ये ही कल्पना तशी नवीन आहे. दिल्लीमध्ये काही थिंकटँक्स आहेत आणि त्यांची सुरुवात साधारण 1980 दशकामध्ये झाली आणि मागच्या काही वर्षामध्ये हे एक वाढत गेले. मी स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपची स्थापना मुंबईमध्ये केली 2002, कारण तिथपर्यंत जे काही 10-12 थिंकटँक्स भारतामध्ये होते ते सर्व दिल्लीमध्ये होते. आणि स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप हा फक्त भारतासाठी काम करत नाही तर तो जगातल्या सर्व देशांसाठी काम करतो. आणि आत्तापर्यंत आम्ही 65 देशांबरोबर काम केलेलं आहे, म्हणजे 65 देशांच्या सरकारां किंवा राष्ट्रीय घटनात्मक संस्थांबरोबर काम केलेलं आहे 65 देशाच्या. हे 4 खंडात हे 65 देश विखुरलेले आहेत. आणि ह्यामध्ये आम्ही काय करतो तर जे देशांना जे काही प्रश्न येतात त्यांचं विश्लेषण करतो आणि त्यातून काय भविष्यात होऊ शकतं ह्याचा अंदाज आम्ही त्या राज्यकर्त्यांपुढे मांडतो. कधीकधी राज्यकर्ते त्यातल्या काही प्रश्नांचं उकल करण्याचं काम पण आमच्याकडे देतात आणि मग त्यावेळेला डिप्लोमॅटिक काम करायला लागतं. म्हणजे समजा दोन देशांच्या मध्ये जर काही प्रश्न असतील तर मग त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कूटनीती करून ते प्रश्न सोडवावे लागतात. कधीकधी आगामी जे मोठे खूप बदल होणार असतील जगामध्ये, त्याचं केवळ राज्यकर्त्यांना नाही तर संसद किंवा इतर जे महत्त्वाचे घटक आहेत कुठल्या देशामधले त्यांना अंदाज द्यायचा असं काम करतो. तसं आमचं वेगळ्या वेगळ्या सरांवरती काम चालतं. पण म्हणजे तुम्ही मुंबईतनं सुरुवात केलीत, मुंबई जरी महाराष्ट्रातली एक राजधानी, आर्थिक राजधानी असली तरी इथून 65 देशांबरोबर काम करणं हा खूप मोठा प्रवास आहे. म्हणजे तुम्ही तो अगदी सहज एका वाक्यात सांगितलात, पण हा प्रवास कसा झाला तो समजून घेण्यात मला इंटरेस्ट आहे. आणि मी 2002 ज्यावेळेला सुरुवात केली त्याआधी आमच्या जे 3 संस्थापक आहेत, मी एक आहे, इल्मस फतेह अली म्हणून आहेत ते आहेत, आणि श्रीकांत मेंदुगे असे म्हणजे तिसरे सहकारी आहेत. तर आम्ही तिघांनी मिळून ही स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपची स्थापना केली. पण त्याआधी आम्ही तिघही एका पीस इनिशिएटिव्स नावाच्या संस्थेमध्ये कार्यरत होतो आणि त्याची पण स्थापना आम्हीच केली होती, पण ती एक NGO अशी होती, तो थिंकटँक नव्हता.
म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये स्वच्छेने काही कामं करत होतो आणि ते भारतीय उपखंडामध्ये शांतता निर्माण होण्यासाठी म्हणून आम्ही काम करत होतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक अतिरेकी त्यांच्याशी बोलणं करून त्यांना त्यांचं मन परतवणं, हां, सरकार सरकारमधले जे संबंध आहे ते सुधारण्यासाठी काही सुचवणं. पण त्याच्यामध्ये आम्ही एक विश्लेषण असं फारसं करत नव्हतो किंवा ह्यांचा म्हणजे पुढचा मार्ग ठरवण्यासाठी इंटेलेक्च्युअल असं काम काही करत नव्हतो. तर आम्हाला असं वाटलं की एक हे ऑन द ग्राउंड वर्क ठीक आहे पण त्यापलीकडे आपण एक इंटेलेक्च्युअल असं पण काम केलं पाहिजे. तर आणि माझं इंटेलेक्च्युअल काम करायचं असेल तर भविष्याचा वेध घेणारं असं काम केलं पाहिजे. म्हणून आम्ही एक स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपची स्थापना केली. तर त्यामध्ये फोरसाईट हा एक महत्त्वाचा शब्द आहे. फोरसाईटमध्ये पुढे काही जे होऊ शकेल त्याच्यामधली इन्साईट. फोरसाईटमध्ये फोरकास्टिंग प्लस इन्साईट इज इक्वल टू फोरसाईट. तर त्यामागे आमचं तात्विक बैठक अशी की बरेचदा लोकांचा असा एक गैरसमज आहे. लोकांना वाटते की पहिल्यांदा येतो भूतकाळ, नंतर वर्तमान काळ आणि नंतर भविष्यकाळ. आमची बैठक अशी आहे की पहिला येतो तो भविष्यकाळ. आज जो भविष्यकाळ आहे तो उद्या वर्तमान होतो आणि उद्या जो वर्तमान आहे तो भूतकाळ होतो परवा. तर त्यामुळे पहिला येतो भविष्यकाळ, मग येतो वर्तमान काळ आणि नंतर त्याचा होतो भूतकाळ. तर त्यामुळे जो भूतकाळ आहे त्याला आपण शेप देऊ शकत नाही पण जो येणारा भविष्यकाळ आहे त्याला आपण शेप देऊ शकतो. परंतु हे केवळ एक चांगला विचार मनामध्ये आणून कधी होणं शक्य नाही. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी काही तंत्र वापरली पाहिजेत. म्हणून आम्ही बघितलं की अशी तंत्र जगात आहेत का, तर आम्हाला कळलं की अशी आहेत. म्हणजे हे 2002 म्हणतो मी, आणि अशी तंत्र जी काही देशातली संरक्षण खाती आहेत त्यांच्याकडे होती आणि ज्या खूप मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत म्हणजे शेल ऑइल किंवा ब्रिटिश पेट्रोलियम वगैरे, की जे 30-40 वर्ष पुढे बघून आपली इन्व्हेस्टमेंट करत असतात, तर त्यांच्याकडे अशी तंत्र होती. तर आम्ही त्याचा अभ्यास केला आणि आम्ही त्या रिव्हर्स इंजिनिअरिंग करून आम्ही आमची स्वतःची तंत्र ती बनवली आणि आम्ही 2002 कामाला सुरुवात केली. तर सुरुवातीला एक वर्ष आमचं काम दक्षिण आशियामध्ये म्हणजे भारत आणि भोवतालचे देश ह्यापुरतीच सीमित होतं. पण नंतर आम्ही म्हटलं की दिल्लीतले सगळेच थिंक टँक भारतासंबंधी काम करतात किंवा भारताच्या कक्षेतल्या इतर देशांबरोबर काम करतात, तर त्यात आव्हानात्मक असं काही नाही आहे. तर आपण विश्वगुरू बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण एक भारतात राहून संपूर्ण जगामध्ये आपलं प्रतिबिंब दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आम्ही हळूहळू हळूहळू ते काम वाढवत जगातल्या निरनिराळ्या भागांपर्यंत जायला लागलो आणि आत्तापर्यंत 65 देशात काम केलं आहे. तुमच्या पुस्तकात काही कामांचा उल्लेख आहे, तुमच्या लेखात काही कामांचा उल्लेख येतो, पण या सगळ्या प्रवासात ही कामं किंवा हे तंटे सोडवण्याचा सगळ्यात आनंद झाला किंवा हे काम अविस्मरणीय आहे अशी कोणती कामं होती किंवा कोणते चॅलेंजेस होते? आता अलीकडे एक आम्ही आंतरराष्ट्रीय जलप्रवाह किंवा नद्या म्हणजे दोन देशातून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत आणि त्यामुळे दोन देशांमध्ये संघर्ष होतात त्याच्यावरती बरीच काही कामं केली. तर जगामध्ये हजारो नद्या आहेत, लाखो नद्या आहेत, पण त्यापैकी फक्त 286 नद्या अशा आहेत संपूर्ण जगात की ज्या दोन किंवा अधिक देशातून वाहतात आणि ह्या सर्व 286 नद्या मोठ्या आहेत. हां, तर आम्ही हा जो मुद्दा आहे की ह्या दोन देशातून वाहणाऱ्या नद्या आहेत त्याच्यामुळे देशादेशांमध्ये होणारे संभाव्य तंटे ह्याची जगातल्या सगळ्या सरकारांना कल्पना होती. पूर्वी असे संघर्ष झालेले पण आहेत, इजिप्त इथिओपियामध्ये झालेले आहेत, पश्चिम आफ्रिकेमध्ये झालेले आहेत, पश्चिम आशियात झालेले आहेत. तर म्हणून 2000 युनोचे महासचिव, वेगवेगळे जे महासचिव झाले ते सर्व हा मुद्दा युनोच्या सुरक्षा मंडळात म्हणजे UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना ह्यात यश मिळत नव्हतं कारण युनोच्या सुरक्षा मंडळाचे काही सभासद आणि युनोच्या आमसभेचा काही सभासद अशी ही राष्ट्र त्यात विरोध करत होती. आणि हा प्रयत्न 25 चालू होता आणि हा युनोच्या महासचिवांच्या पातळीवरून हा प्रयत्न चालू होता. पण 2016 आम्ही ह्या दृष्टीने युनोच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये हा मुद्दा यावा म्हणून आम्ही प्रयत्न सुरू केले. एक छोटीशी आमची संस्था मुंबईतली आणि जे काम युनोच्या महासचिवांना जमत नव्हतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आम्हाला त्यात यश आलं.
आणि आम्ही युनोच्या संपूर्ण इतिहासामध्ये पहिल्यांदा त्यांनी जलसंघर्ष हा विषय सिक्युरिटी काउन्सिलच्या अजेंडावरती आम्ही आणला. आणि मला स्वतःला आणि त्यावेळचे युनोचे महासचिव बानके मून असं आम्हाला दोघांना सुरक्षा मंडळाला उद्देशून भाषण करण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं. आणि त्या भाषणामध्ये आपण कुठे प्रचारात भाषण करतो तसं नव्हतं, तर युनोचा अजेंडा काय असावा, सुरक्षा मंडळाचा अजेंडा काय असावा हे मार्गदर्शन करण्यासाठी हे माझं भाषण होतं. तर त्यामुळे मला युनोच्या सुरक्षा मंडळाला ॲड्रेस करण्याची संधी मिळाली आणि हा एक नक्कीच समाधानकारक क्षण होता. दुसरा समाधानकारक क्षण 2019 साली आत्तामध्ये जूनमध्ये आला. तर जगामध्ये काही हल्ली काही नवीन शस्त्रास्त्र अशी येत आहेत की जी अण्वस्त्रांच्या देखील पलीकडे आहेत आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणात उपयोग आहे, रोबोटिक्सचा उपयोग आहे आणि अशा शस्त्रास्त्रांचा कुठे दुरुपयोग झाला अपघाताने म्हणा किंवा स्वच्छेने म्हणा तर त्याच्यात संपूर्ण जगावरती दुष्परिणाम होऊन संपूर्ण मानवतेच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. परंतु ह्याची सर्वसामान्य लोकांना जाणीव नाही आहे. सर्वसामान्य लोक आपलं सकाळचं जेवण नोकरी हे करण्यामध्ये एक बिझी असतात आणि इतकंच काय सर्वसामान्य लोकांना जे खासदार असतात सरकारी अधिकारी असतात ह्यांना पण फारशी कल्पना नाही आहे. पण ही जाणीव होणं गरजेचं आहे की आपण धोक्याच्या किती जवळ आलेले आहोत आणि ही शस्त्रास्त्र जर का वाढली आणि त्याचा उपयोग जर का आपण यंत्रांच्या हातामध्ये दिला आणि स्वयंचलित यंत्रांच्या हातात दिला तर संपूर्ण मानवतेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो आहे. तर हे करण्यासाठी आम्ही नॉर्मँडीचा जाहीरनामा म्हणून नॉर्मँडी हा फ्रान्समधला एक रिजन आहे, राज्य आहे, तिकडनं आम्ही तो नॉर्मँडीचा जाहीरनामा जाहीर करण्याचं ठरवलं. कारण नॉर्मँडीचं दुसऱ्या महायुद्धातलं खूप मोठं महत्त्व आहे म्हणून आम्ही नॉर्मँडीची निवड केली आणि ते पत्रक आम्ही स्वतः त्याच्यावरती विचार केला आणि आम्ही ते जाहीर करायचं ठरवलं. आणि त्याच्यावरती 4 ते 5 जणांनी सहाय करायच्या असं आम्हाला नॉर्मँडीच्या सरकारकडनं कळवण्यात आलं. तर त्याच्यामध्ये 4 नोबेल पारितोषिक विजेत्यांनी माझ्याबरोबर त्याच्यावरती सही केली आणि ते आम्ही ठरवलं होतं. त्याला जगातल्या 4 शांततेचं नोबेल पारितोषिक मिळाल्यावर 4 जणांनी मान्यता दिली म्हणजे त्याच्यावरती त्यांनी त्यांच्या सहीने आमचा मसुदा त्यांनी स्वीकारला आणि तो त्यांनी जगापुढे मांडला. तर आणि त्यानिमित्ताने आम्ही 3 दिवस ते 4 नोबेल पारितोषिक विजेते, एक ब्रिटनमधले सुप्रसिद्ध तत्ववेत्ते आणि मी आणि माझे सहकारी असे आम्ही एकत्र राहिलो, तो एक आनंदाचा दिवस होता. ते सगळं नॉर्मंडीमध्ये जून 2019 झालं. एक मराठी माणूस UNSC ला संबोधित करतो, नोबेल लॉरेट्स बरोबर राहतो, याचा आम्हाला अभिमान आहेच. पण जेव्हा तुम्ही हे सगळं काम करत असता तेव्हा तुमच्या मनात काय भावना असते? याला 2 पदर आहेत. एक म्हणजे त्यावेळेला देश नावाची संकल्पना, राज्य नावाची संकल्पना ही किती मध्ये येते आणि हाऊ डू यू फील वेन यू डू ऑल दॅट? नाही, मी मानवतेच्या दृष्टिकोनातून बघतो. अच्छा. प्रत्येक गोष्टीकडे मी देश, राज्य, गाव ह्या दृष्टिकोनातून बघत नाही. म्हणजे अर्थात प्रत्येकाला आपल्या देशाचा अभिमान असतो तसा मला आहे, प्रत्येकाचं आपल्या देशावरती प्रेम असतं तसं मला आहे. ज्यावेळेला आम्ही काही जगापुढे येणाऱ्या प्रश्नांची उकल करतो त्यावेळेला आम्ही त्याच्याकडे केवळ मानवतेच्या आणि फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातून बघतो. आणि आम्हाला जगभर मान्यता मिळाली आहे ती ह्यासाठी कारण जगभर सर्वांना हे मान्य आहे की स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपकडनं जे विचार येतात ते कधीच स्वार्थी नसतात, ते कधी स्वतःच्या देशावरती फक्त त्याचा अनुचित फायदा फक्त देशाला मिळाला अशा हेतूने पण केलेले नसतं, त्याच्यामध्ये काही गुप्त असा अजेंडा नसतो, तर ते खरोखरच सकारात्मक आणि संपूर्ण मानवतेचं हित लक्षात घेऊन केलेले असतात म्हणून लोक आमच्यावरती विश्वास ठेवतात. ओके. पण या सगळ्यामध्ये हे हाय इम्पॅक्ट आणि म्हणजे हाय प्रोफाईल काम आहे, काही चॅलेंजिंग पण काम आहे, तर या सगळ्यामध्ये कधी धाडस संकट येतात जेव्हा येतात? मी पुस्तकात वाचल्याचं आठवतं की पीस इनिशिएटिव्हमध्ये असताना तुम्ही थेट अतिरेक्यांशी बोलायला वगैरे गेला होता, तर हे सगळं काय आहे? म्हणजे याची संकटं पण मोठी असतील ना? याची संकटं येतात. म्हणजे आम्ही माझी अनेकदा अतिरेक्यांबरोबर बोलणी झालेली आहे आणि त्यांना त्यांच्या मार्गावरून वळवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि अर्थातच तेव्हा त्यांच्या गुहेमध्ये जाऊन त्यांना आपण भेटतो तर त्यावेळेला खूप मोठी जोखीम असते कारण कधी कुठल्या क्षणी काही होऊ शकतं. पुन्हा भोवती सगळे अतिरेकीच असतात, बंदूकधारी असतात, तर कुठेही कुठे काही चुकलं, हिशोब एखाद्या गणित चुकलं तर त्याचा संपूर्ण जीवावरतीच ते बेतलं जाऊ शकतं.
तर असे धोके येतात, पण ते काय आपल्या कामातच ते भाग आहे असं स्वीकारून आनंदाने आम्ही ते हे करतो. पण असा धोका एकदा टळला आणि आपण एखादं काम केलं की नंतर त्यातून जो समाधान मिळतं ते पण खूप चांगलं असतं, कारण असं काम कोणी केलेलं नसतं. आता मी काही वर्षांपूर्वी स्ट्रॅटेजिक फोर्स ग्रुपतर्फे मी हमास या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाला भेटलो होतो आणि ते मी ते देखील त्याच्या गुप्त जागेमध्ये जाऊन दमास्करमध्ये जाऊन भेटलो होतो आणि त्याला आणि माझ्या इस्रायल गव्हर्नमेंटशी पण संबंध होते. तर त्यांच्यातला पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधला जो तंटा चालू आहे तो अगदी सोडवायचा तरी नाही, पण त्याची तीव्रता कमी करण्यासाठी म्हणून मी बोलणी करायला गेलो होतो. तर आता तो म्हणजे हे असे एक मी न्यूट्रल पार्टी म्हणून किंवा तिसरा पक्ष म्हणून किंवा एक प्रकारचा नॉन अलाइंड असं पक्ष म्हणून मी तिथे गेलो होतो आणि तिथे मी त्यांच्या गुहेमध्ये जाऊन बोललो. आणि आज मला एक आनंदाची गोष्ट वाटते की आज माझ्या ऑफिसमध्ये भिंतीवरती जेरुसलेमची दोन चित्रं आहेत, ती त्यापैकी आणि ती बाजूला आहेत. त्यापैकी एक जे तैलचित्र आहे ते मला हमासच्या प्रमुखाने दिलं म्हणजे त्या दहशतवादी प्रमुखाने, आणि बाजूचं आहे ते इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेलं आहे. म्हणजे जगामध्ये ही अशी एकच भिंत असेल की जिथे इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेलं जेरुसलेमची तस्वीर आणि हमासच्या प्रमुखाने दिलेली जेरुसलेमची तस्वीर ही बाजूबाजूला ठेवलेली आहे, अशी संपूर्ण जगातली माझ्या अंदाजे एकच भिंत असेल. खरं आहे.